पनवेल म्हटले की रामशेठ ठाकूर हे नाव डोळ्यासमोर येते. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म झाला, मात्र आपल्या कर्तृत्वाने त्यांनी राजकारण, शिक्षण, खेळ, समाजकारण, व्यवसाय या सर्वच क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे पुत्र व पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनीही बाप से बेटा सवाई अशी कामगिरी केलेली आहे. वडील एवढे मोठे राजकीय व्यक्ती असतानाही प्रशांत ठाकूर यांचे पाय कायम जमिनीवरच राहिलेले आहेत. सर्वसामान्यात नेहमीच मिसळून त्यांच्या समस्या, वेदना, अडचणी सोडवताना ते दिसत असतात आणि याच कारणाने त्यांना फार मोठा जनाधार लाभलेला आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर सिडको अध्यक्ष म्हणून त्यांनी 2014 मध्ये धुरा वाहिली. तत्पूर्वी 2005 मध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्ष, 2006 मध्ये पनवेलचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याशिवाय जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे ते संचालक मंडळाचे सदस्य आहेत. शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे ते व्यवस्थापकीय संचालक असून मल्हार टीव्ही नेटवर्कचे ते संचालक म्हणून काम करतात. सिकेटी कॉलेज पनवेल येथे लोकप्रिय मल्हार महोत्सव द्वारे त्यांनी सांस्कृतिक खाद्यही पनवेलकरांना पुरवलेले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई आवाज करून त्यांना खूप खूप शुभेच्छा. मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.